नाशिक महानगर पालिकेच्या प्रभाग समिती सभापती पदांची निवडणूक झाली असून पूर्व सभापती पदी ऍडव्होकेट श्याम बडोदे यांचा एकमेव अर्ज आल्याने नाशिक जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी ऍडव्होकेट श्याम बडोदे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले। यावेळी महापौर सतीश कुलकर्णी, स्थायी समिती सभापती गणेश गीते, सभागृह नेते सतीश सोनवणे, गटनेता जगदीश पाटील आदी यावेळी उपस्थित होते। भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रकांतदादा पाटील, महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, नाशिक जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय गिरीशजी महाजन साहेब, नाशिकचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष गिरीशजी पालवे, महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष आणि आमदार देवनीताई फरांदे, आमदार सीमाताई हिरे, आमदार राहुलभाऊ ढिकले, नाशिक महानगरीचे महापौर आदरणीय सतीश नाना कुलकर्णी, सभागृहाचे नेते सतीशबापू सोनवणे, गटनेते जगदीशजी पाटील, या सर्वांच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने मला पूर्व प्रभागाची सभापती म्हणून संधी मिळालेली आहे। निश्चितच पूर्व प्रभागातील नागरी समस्या असतील, आरोग्याचा विषयक असेल, स्वच्छतेचा विषय असेल, याला प्राधान्य देऊ। त्याचप्रमाणे ज्या महानगरपालिकेची जी हक्काची इमारत द्वारका येथील महानगरपालिकेच्या जागेमध्ये जाण्यासाठी मी प्रयत्नशील असेलच, त्याचप्रमाणे या पूर्व प्रभागातील सर्व सन्माननीय सदस्यांना सोबतीने घेऊन विकास कामांना मी प्राधान्य देईल। काळ कमी आहे, कोरोनाचं संकट समोर आहे, काय प्रयत्न असणार? निश्चितच कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी आपले जे महानगरपालिकेचं रुग्णालय सर्वात मोठं झाकीर हुसेन येथेही आम्ही उपाययोजना करण्याचा प्रयत्न करू। त्याचप्रमाणे जरी काळ कमी असला तरीसुद्धा आपण चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग सदुपयोग करू। निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही नासर्ली ते पाथर्डी निश्चितच तो पूर्व प्रभागाचा महत्त्वाचा भाग मानला जातो आणि त्या ठिकाणी आमच्या आदरणीय महापौर साहेबांनी तिथली नागरिकांना शब्द दिलेला होता का त्या परिसरामध्ये एक महानगरपालिकेचं एक मोठं अद्ययावत असं नाट्यगृह व्हावं, एक स्विमिंग टँक व्हावं, तर त्याच्यासाठी निश्चितच आम्ही प्रयत्नशील राहू आणि या काळामध्ये कुठल्याही परिस्थितीची आम्ही पूर्तता करू।